नमस्कार। शेअर बाजार अपडेट, आज एकच व्हिडिओ असेल। आता व्हिडिओ कमी असतील, कारण विनाकारण व्हिडिओ टाकून आणि काय नको ते करून मला डिस्टर्ब करणं योग्य वाटत नाही। तो पडता म्हणजे मध्यंतरी मी व्हॉट्सअप ग्रुपवरती पण जास्त रिप्लाय देत नव्हतो। त्याचं कारण असं की रेंगाळलेल्या मार्केटमध्ये कधी अपडेट द्यायचा नसतो, तो ॲक्युरेसी चुकते, एक अंदाज चुकतात सर्वांचे, तुमचे माझे काय कोणाचे पण असो, रेंगाळत असलेल्या मार्केटमध्ये। आणि ते रेंगाळत होतं मार्केट, आणि मार्केट दिशा बदलते त्यावेळी रेंगाळतं, रेंज बनवतं, आणि ती रेंज बनवलेली ब्रेक करतो त्यावेळी पडतं, त्याला स्विंग ट्रेडिंग असं म्हणतात। अपडेट असं आहे, निफ्टीने 11,660 ब्रेक केलेला आहे, 12,025 स्टॉपलॉसने सेल होतं, ते सेल कंटिन्यू राहणार, तोच स्टॉपलॉस असणार 12,025 पोझिशनल लॉंग टर्मसाठी, म्हणजे जोपर्यंत तो ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तेजी नाही। आणि जरी या स्टेजला तेजी आली तरी ती शॉर्ट टर्मसाठी तेजी असेल, लॉंग टर्मसाठी तेजी नसेल। फक्त तेजी यायला एकच कारण म्हणजे लोक न्यूज बघतात, तर त्या न्यूज ट्रम्प तात्याने वाचवलं तर निफ्टीला मार्केटला, नाहीतर आता मार्केट वाचणं कठीण आहे। आता मार्केट खाली येईल बाबा बाबा घाबरे बाबा, चांगले फंडामेंटल स्टॉक असतील तर ते 50% ठेवा आणि 50% एक्झिट करा। जर भरपूर मोठा पोर्टफोलिओ अडवून ठेवला असाल तर, इन्व्हेस्टमेंटला पैसे नसतील तर 50% ठेवा तुम्हाला वाटतं, म्हणजे माझी संधी गेली तर। म्हणजे बऱ्याचशा जणांची एक व्ह्यू आहे, हां की माझी संधी जाईल, शेअर मार्केट उद्या सकाळी बंद होणार आहे, तसं काय करत असतात। तर या स्टेजला चांगले पोर्टफोलिओमध्ये फंडामेंटल स्टॉक असेल तर त्याला काही घाबरू नका, ती एव्हरेज आउट करून पुन्हा आपल्या भावापेक्षा वर जातात। त्याच्यामुळे FMCGमधले सांगतो तुम्हाला, हिंदुस्थान युनिलिव्हर, डाबर, ITC, डीमार्ट, FMCGमधले झाले, ITमधले सगळेच चांगले आहेत, म्हणजे मॅक्झिमम टेक महिंद्रा, इन्फोसिस, TCS, HCLTech, विप्रो हे जर पोर्टफोलिओमध्ये असतील काही घाबरू नका, ते पुन्हा वर येणार, हे प्रॉफिट बुकिंगला खाली येतील। IT झालं, FMCG झालं, सिप्ला, फार्मामध्ये सिप्ला, डॉक्टर रेड्डी, लुपिन, फार्मा मॅक्झिमम सगळे स्टॉक चांगले आहेत, हे नावाला खाली येतील, ह्या स्टॉकना काही घाबरू नका आणि विचारूही नका, त्यांना एव्हरेज आउट करून तुम्हाला प्रॉफिट देऊन जातील, त्यांना घाबरण्यासारखं काही नाही। राहिलं बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर, मेटल सेक्टर ह्यांची धुलाई असेल, मार्केट पडलं तर ह्या सेक्टरची धुलाई असते, ऑटो सेक्टर, त्यामुळे तिथे काय मायनस दिसेल ही मानसिकता ठेवून झाला, इथे काय घाबरण्यासारखं काही नाही। फंडामेंटल स्टॉक असेल तर त्याला घाबरायचं नाही, त्याला एव्हरेज आउट करून तो निघतो। म्हणूनच सांगतो की स्वतःचं प्रोफेशन सोडू नका। बऱ्याच जणांनी फोन केलेला आहे या स्टेजला, कारण या स्टेजला सगळ्या मोठ्या मोठ्या पदावरच्या लोकांवरती प्रेशर आहे, तर त्यांनी फोन केलं की सर आम्ही कंटाळलो आहे आमच्या प्रोफेशनला, आम्ही जॉब सोडतो, तर जॉब काही सोडू नका, यावेळी जर जॉब सोडला तर तेल गेलं तूप गेलं हाती आलं दुपटणं, त्यामुळे यावेळी जॉब वगैरे कुठलाही काही सोडू नका। दुसरा इन्कम सोर्स जोपर्यंत बांधत नाही तोपर्यंत फक्त शेअर मार्केटसाठी लोक म्हणतात की मोटिवेशन देऊन असं कमवणार तसं कमवणार, तर ते तसं नसतं। हे जगामध्ये सगळ्यांना एकच भाषा समजते, ती म्हणजे पैशाची, आणि तो तुमच्याकडे पैसा येत राहिला पाहिजे तरच तुम्ही किंवा आम्ही, मी लोक विचारतील, नाही तर विचारत नाही, जागेवर बसला माणूस तर कोणी विचारत नाही। मी माझ्या आयुष्यात हा अनुभव बघितलेला आहे, म्हणून मी स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो आहे की या स्टेजला जर मार्केट कोसळलं काही घाबरू नका, आहे त्या प्रोफेशनमध्ये संघर्ष चालू ठेवा, संघर्ष हा कधीही संपलेला नसतो। त्यामुळे मार्केट कोसळणार आहे, मंदी येणार आहे, बेकारी वाढणार आहे, अजूनही बेकारी वाढणार, महागाई अजूनही वाढणार, जो देश प्रगत सुरुवात होते तिथे महागाई वाढते, त्याला काय कारणं नाही सांगायचं, प्रक्षांना भिक्षांना दोष देऊन इथे नाही होत, इथे ते होतं, फक्त ते ओव्हर होतं आहे भारतामध्ये, महागाई म्हणजे विनाकारण महागाई वाढली जाते, बाकी काही नाही आहे। GDP ज्या देशाचा कमी आहे आणि असेट वाढते, मागच्या काही दिवसात असेट वाढत होतं आणि GDP कमी झालेला, हा धोक्याचा सिग्नल असतो, तिथे इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे करायची नसते। हा वॉरेन बफेट यांचा नियम आहे, माझ्या खिशातलं मी सांगत नाही, आता इन्व्हेस्टरचा। आता राहिलं सगळे बोलतात मी वॉरेन बफेटनं फिरे करतो, आणि तीच लोकं ट्रेड करायला नुसती उतावीळ असतात,
व्हॅल्यू जी देतो आपण ती व्हॅल्यू कमी असली पाहिजे आणि विकताना व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू असली पाहिजे. ही वेळ विकायची होती, विकायची 50% विकायची. पण हे असं जर बोललं तर माझ्या घरावर दगडी पडते. कोकणातला माणूस घर शोधणं सोपं आहे, त्यामुळे तशा गोष्टी बोलणं चुकीचं आहे यूट्यूबवर. आणि काही वेडेबाकडे इथे व्हिडिओ येत असतात, काहीतरी 15-8 दिवसापूर्वी सांगितलेलं काय येस बँक वाघासारखी झेप घेणार, त्याचं झालं मांजर. ते काय त्याच दिवशी टॉप बनवला आणि तिथून जो खाली येतो खाली, त्याचं मांजर झालं. त्यामुळे असल्या काही गोष्टी कुठे स्वप्नामध्ये जगू नका, प्रॅक्टिकल राहा. 2022 नंतर पुन्हा मोठी तेजी आहे, त्यामुळे असेट बनवण्याचं काम करा पडत्या मार्केटमध्ये. आता ही ह्याच्यानंतर मंदी पुन्हा नसणार पुढची 6-7 वर्ष, ही आता येईल त्यानंतर. त्यामुळे पुढची 6-7 वर्ष चांगली आहेत, हे फक्त 8-9 महिने थोडे खडतर जातील. 8-9 महिने सरळ स्टेट फॉरवर्ड सांगतो आहे हा अपडेट, 8-9 महिने खडतर चालतील. ह्या 8-9 महिन्यात फक्त माझा महिन्यातून एकदा किंवा दोनदाच अपडेट असणार, रोज मी यूट्यूबवर टाकणार नाही. मला माहिती होतं की मी त्यासाठी मी अकाउंट ओपन अजूनही 2 दिवस लिंक दिलेली आहे खाली, अजूनही 2 दिवस आहेत, अकाउंट ओपन करून घ्या. मी शिफ्ट करेन, माझ्याकडनं जो अपडेट देता येईल तो माझा, जर तुमचा माझ्यावर तुमचा विश्वास असेल तर. एका सामान्य व्यक्तीवरती तुम्ही ज्या लोकांनी अगोदर माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्यांचा मनापासून धन्यवाद. मी एक सिंपल व्यक्ती, ह्या व्यक्तीवरती लोकांनी विश्वास ठेवला. असंच मार्केटच्या मंदीच्या काळामध्ये, म्हणजे मार्केट कोसळल्यानंतर मार्केट रेंगाळतं, आता बघा मध्यंतरी कोसळलं होतं, रेंगाळलं आणि वर आलं. वर आलं म्हणून काय टॉप नाही गाठला, झालं परत आलं खाली. आता निफ्टी 11,600 आसपास आहे, त्याच्यामुळे इथून ट्रम्प तात्या गेले खूप जोरात कोसळत होता, गड शेअर बाजार गडगडले असं काहीतरी लिहितात पेपरमध्ये वगैरे सगळीकडे. मग एवढ्या कोटीचे नुकसान, एवढे कोटी एवढी वर दिवस वर जात होतं त्यावेळी कोण बोललं नाही, एवढे कोटी घेऊन गेले लोक, प्रॉफिट बुक करून गेले. त्यामुळे आता खाली आल्यावरती हे वातावरण निर्माण करतात, गेलं 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 हे गेलं ते गेलं. आणि काय आता हे टॉपवर असताना टी व्हीवर वगैरे ठिकाणी म्हणजे ये भय शेअर बाजार बहुत अच्छा आहे बहुत बूम करेल, अरे पण हो पण ते बॉटम बनवून बूम करेल. म्हणून लोक एकत्र गुंतवतात, एकत्र गुंतवायचे नसतात, हा छोटासा प्रिन्सिपल आहे. त्यामुळे ह्या प्रिन्सिपलवर जगा की पुढे अकाउंट ज्यांनी ओपन केले त्यांनी घाई करू नका, ही शिकण्याची वेळ आहे. खूप काही 2020 वर्ष काही नवीन काही करण्याचं वर्ष नाही आहे. या स्टेजला बघा ना, सगळ्यांनी बिझनेस टाकलेले आहेत, पण हे बिझनेस म्हणजे मागणी वाढली तरच रेट वाढतो. इथे पुरवठा वाढला आहे, म्हणजे लोकांनी सगळ्यांनी धंदा करून जो तो धंदा करतो, जो तो यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा किंवा तुम्ही बाहेर रस्त्यावरती जा, बाहेर रस्त्यावरती पण सगळे मराठी माणूस पण जागा झाला आहे धंदा करायला. पण धंद्यात टिकण्यासाठी रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाची असते, म्हणजे स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट किंवा तुमच्या बिझनेसमध्ये देखील तुम्हाला टिकणं महत्त्वाचं आहे. आणि ते बिझनेसमध्ये टिकत नाही 4 दिवस करतात. तर आत्ताच्या स्टेजला 3.5 करोड नवीन डिमॅट अकाउंट ओपन केलेले आहेत भारतामध्ये लोकांनी. तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी किती केले आहेत माहिती नाही, मला जे माझ्याकडे ज्यांनी ओपन केले त्यांचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे. बाकीची लोकं व्हिडिओ बघतात देखील, मला व्हॉट्सअप करतात, हां आमचं अकाउंट आहे ओके, मी काही रिप्लाय देत नाही ओके म्हणून टाकतो. काढा माझ्याकडे करा किंवा नका करू, त्याच्याकडे ते नुकसान आहे माझ्याकडे हे फायदा आहे, ह्या असल्या गोष्टी मी करत नाही. दुसऱ्यांचं चरित्र खराब करणं, माझ्याकडे हे गोष्ट आहे ही गोष्ट मी फॉलोअप नाही देतो, बस संपलं. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, पुढचं प्लॅनिंग काय असेल ते बोलतो. विदाऊट प्लॅनिंगशिवाय नियोजन व्यवस्थित नसेल तर काही मिळत नाही. त्यामुळे आता या स्टेजला एवढी 2.5 करोड या लॉकडाऊनमध्ये, 3.5 करोड लॉकडाऊनमध्ये लोकांचे अकाउंट ओपन झालेली आहे. आता 3.5 करोड गुणिले 20,000 करा, म्हणजे एवरेज 20,000 एका माणसाने 20,000 गुंतवले, म्हणजे किती होईल तुमच्या कॅल्सीमध्ये ती जागाही नसेल एवढा पैसा मार्केटमध्ये आला आहे. ह्याच्यातला 1.25 करोडचं नुकसान ह्या गरिबांचं झालेलं असणार, मिडल क्लास लोकांचं. का तर ही लोकं मिडल क्लास लोकं एवढ्या हाय प्राईजला उतरली आहे, वातावरण निर्माण होतं ती जी. पण त्यावेळी प्लॅनिंग करायचं असतं मंदीचं, आणि मंदी ज्यावेळी संपते त्यावेळी तेजीचं प्लॅनिंग करायचं असतं, इन्व्हेस्टमेंट वाढवायला चालू करायचं असतं. जसं जसं खाली 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 जात असेल तसं आम्ही वर जात असेल इन्व्हेस्टमेंट वाढवतो. तर आता ही इन्व्हेस्टमेंट वाढवण्याची जागा नाही, 6 महिने काही नाही आहे. मार्च महिन्यात बघू, मार्च महिन्यात मी तुम्हाला सांगेन. त्याच्यामध्ये महिन्यातून 1-2 अपडेट असतील, रोज अपडेट नसतील. याचं कारण काय तर मार्केट महिन्यातून 2-3 वेळा वळतं, त्याच्यावर नाही. त्याच्यामुळे 2-3 वेळा माझे अपडेट असतील पुढच्या महिन्यापासून.
जे काय आहे ते व्हॉट्सअपवर मी शिफ्ट केले, अकाउंट ज्यांची ओपन होती त्यांनी ओपन केली, आणि मी माझं काम पूर्ण केलं. आणि मी ठरवलं होतं ह्या वर्षापर्यंत नोव्हेंबरपर्यंत मॅक्झिमम अकाउंट ओपन करून त्यांना व्हॉट्सअपवर शिफ्ट करून जेवढं देता येईल मोफत तेवढं देऊ शकतो. राहिलं सेमिनार, सेमिनारची डेट मी आगाऊ 15 दिवस महिनाभर कळवणार, तोपर्यंत काही रिप्लाय देऊ नका. मी कळवणार त्यावेळी रजिस्टर्ड करा, सेमिनारची कोणती फी नसणार, काही नाही, फक्त हॉलपुरता खर्च असेल. त्याच्या व्यतिरिक्त जो काय माझा पॉकेटचा खर्च जातो तेवढाच मी घेतो, त्याच्या व्यतिरिक्त काही घेत नाही. हे स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो. त्यामुळे काय तुमची फी किती, तुम्ही पैसे किती, असला काही प्रश्न विचारू नका. बऱ्याच जणांचे येतात मग तुमचा काय कुठला तरी कुठला प्लान आहे का, काय कायतरी बोलतात. ते मला माहितीच नाही, माझे कधी नव्हतेच आणि मी कधी करणारही नव्हतो आणि करणारही नाही. त्यामुळे हे असले काय प्लान माझे नाही आहेत. अकाउंट ओपन करा, फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस असेल. याचं कारण असं, फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत सर्व्हिस. याचं कारण जर पैसे घेतले तर घरावर दगडी मारतील, पैसे असतील 500,000 रुपये पण दगड घर फोडून टाकतील. मला इच्छा नाही आहे तसल्या गोष्टी करायच्या. मार्केट इथे 8-9 महिने खाली राहील, 8-9 महिन्याच्या प्लॅनिंगनेच इन्व्हेस्टमेंट करा की मला पुढचे 2 वर्ष पैसे वापरायची नाहीत, तेच इन्व्हेस्ट करा. अन्यथा ते इन्व्हेस्ट करू नका, नाहीतर सर्व अडकून पडेल. पैसे मोकळे ठेवा. मी सांगितली 3 सेक्टरसाठी घाबरू नका, बाकीच्या 3 सेक्टरसाठी पैसे उरवून ठेवा. गुंतवणूक करायची आहे करायची नाही असं नाही. आता ह्या स्टेजला सगळे पडतील, सर्व सेक्टर नावाला 3-3 महिने ह्या FMCG IT फार्मा पडतील नावाला. त्यावेळी ते त्यातच गुंतवा, ते पैसे तुम्हाला देऊन जातील. बाकीचे सेक्टर आहेत ही एवढ्यात पैसे देणार नाही. त्यामुळे बाकीचे सेक्टर देतील, न्यूजवर नावाला वर येतील आणि परत पडतील, असंच होत राहणार. त्यामुळे अपडेट हा एवढाच आहे, वेगळा काही नाही आहे. निफ्टी सहज खाली येऊ शकते, सहज 1000 पॉईंट येतो, 1000 पॉईंट सहज. बँक निफ्टी सहज 18,000 जाईल कोसळली तर. त्यामुळे 18,000 घाई करू नका. 18,000 कोसळली तर अजूनही खाली जाऊ शकते, त्यामुळे घाई करू नका. मी जर खाली रेंगाळली आणि बाय बनली तर मी समोरून अपडेट टाकेन. गेल्या वेळेसारखं नसेल, गेल्या वेळी पण मी लोक अडकतील म्हणून मी नाही म्हणून सांगितलेलं. आता लोक अडकणार नाहीत. आता जो बाईंग करेल कोसळलेल्या मार्केटमध्ये त्याला संधी मिळेल. ही दुसरा मौका चांगला मौका असतो. पहिला मौका चांगला नसतो, पहिला मौका हा अडकवायला असतो. आता बॉटम होऊन द्या मार्च महिन्यापर्यंत. मार्च महिन्यात बघू, मार्च महिन्यात सांगेन. आणि मार्च महिन्यानंतरही बॉटम बनवला तर मग दिवाळीपर्यंत बॉटम राहील. पण दिवाळीनंतर बॉटम नसणार पुढच्या, ही नाही नाहीतर दिवाळी म्हणजे वाटतं ह्या दिवाळीला. या दिवाळीच्या मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा. दिवाळीसाठी थोडेफार पैसे काढून ठेवा फॅमिलीसाठी. गुंतवणूक ही कुटुंबासाठी करा, तुमच्यासाठी नका करू. पहिल्यांदा 3-4 वर्षांनी एवढे पैसे जमतील की तुम्हालाही पुरतील आणि कुटुंबालाही पुरतील. 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर विड्रॉ करा, म्हणजे विकू नको का, तर 3-4 वर्ष करायची असतात गुंतवणूक. 4 मिनिमम 4 वर्ष 5 वर्ष तरी गुंतवणूक, म्हणजे मेहंदीची सायकल संपली का त्या सायकलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली का 4 वर्षात पैसे मिळून जातात चांगले. 8 वर्ष 10 वर्ष थांबलं तर खूप भरमसाठ मिळतं. हे प्लॅनिंग असलं पाहिजे. एवढंच आहे, अपडेट काही वेगळा नाही आहे. त्याच्यानंतर आता हा अपडेट कधी असेल हा देखील सांगतो. 15 तारखेच्या दरम्यान अपडेट असेल आणि 30 तारखेच्या दरम्यान. महिन्यातून 2 ते 3 अपडेट असतील. आता हे मधी का, तर तिथे मधी नावाला मार्केट वर येईल त्यावेळी मी सांगेन नावाला वर येणार आहे. तिथे शॉर्ट टर्म काय करणाऱ्यांनी काय करायचं असेल तर करू शकता, पण सध्या बाय नाही काही. एकदम क्लिअर सांगतो, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. बाकीच्यांसारखं सगळे पापं करायचे आणि खाली लिहून पाठवायचं सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, तसं ते फॉर्मॅलिटी म्हणून सांगतो आहे की माझा वैयक्तिक कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही. तुम्ही तुमच्या ॲडवायझरशी विचारून गुंतवणूक करा. तर कोण आहे काय आहे ते बघा, नाहीतर ते 50 रुपयाचा शेअर 500 रुपयाला सांगतो अशाला ॲडवायझर बनवाल तर ही चुकीचं आहे. 50 रुपयाचा शेअर 500 रुपयाला जात नाही, जातो तो खूप मंदीमध्ये आल्यानंतर जातो. तो 7 वर्षातून एकदा घडतो, रोज घडत नाही. तर ते त्यावेळी तुम्हाला मिळतील. त्यावेळी तुमच्या पोर्टफोलिओमधले 10% गुंतवणूक करा. म्हणजे 1 लाख करत असाल तर 10,000 रुपये. म्हणजे कसं होतं की या स्टेजला लोक, मी जत्रेत गावच्या कॉलेजला असताना बघायचो, गावच्या जत्रेमध्ये अशी रिंग टाकायची, अजूनही आहे साबणावर रिंग टाकणं. तशी या 3.5 करोड ज्यांचा लोकांची अकाउंट ओपन झालेली आहेत त्यांची अकाउंट्स हे रिंग टाकायला अर्धी लोकं येणार. म्हणजे साबणावर रिंग टाकून, साबण आला तर आला, पण ती रिंग अशी बनवलेली असते की ती साबणावर सहसा पडतच नाही, 10 मधून एकाची रिंग पडते. त्यामुळे स्वतः रिंग टाकण्याचा प्रयत्न करू नका. एवढाच अपडेट आहे.
लॉंग टर्म टिकण्याचा विचार करा शेअर मार्केटमध्ये, शॉर्ट टर्म येऊ नका. धन्यवाद.